शिक्षिका त्याला शिकवू लागल्या तसा तो मन लावून शिकू लागला. प्रीतम हा सुट्टीच्या दिवशी शिक्षिकेच्या घरी यायचा, कारण शिक्षिकेकडे शिक्षिका आणि तिची आई दोघीजणीच होत्या. शिक्षिकेला सुद्धा वडील नव्हते, त्यामुळे पोरकेपणाची समान भावना त्यांना एकमेकाजवळ खेचत होती. प्रीतमची भाषा सुधारली तशी त्याची प्रगती वाढू लागली. प्रीतमची भाषा सुधारली तसे त्याला इतर विषय कळू लागले. त्याचा परीक्षेतला नंबर हा 10 जवळपास येऊ लागला. पण आपण एखाद्याच्या घरात परके आहोत ही नाकारलेपणाची भावना त्याला चटकन समजायची. शिक्षिकेच्या 4 शब्दांनी, प्रेमळ शब्दांनी त्याला संजीवनी मिळायची. संजीवनी मिळणे, चेतना मिळणे, नवीन उत्साह तयार होणे, तशी त्याची प्रकृती सुधारली. शिक्षिका त्याला अधूनमधून एखादा गोडधोड पदार्थ द्यायची. शिक्षिका त्याला वाढदिवसाला छोटीशी भेट द्यायची, तेव्हा त्याचा आनंद वेगळाच असायचा. 2 वर्षांनी शिक्षिकेचं लग्न ठरलं. लग्न दुसऱ्या गावाला होतं, पण शिक्षिका त्याच गावी राहणार होत्या. मुलांनी छोटासा कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी शिक्षिकेला समारंभपूर्वक केळवण केलं. वर्गातला मॉनिटर उभा राहिला, त्याने मुलांची नावे ओळखली, ज्यांनी ज्यांनी पैसे दिले होते त्यांचे. अर्थातच प्रीतमचं नाव त्याच्यात नव्हतं. आणि प्रीतम हळूच उठला आणि प्रीतमने एक पुडकं म्हणजे एक छोटा बॉक्स, छोटा डबा हा शिक्षिकेच्या हातावरती ठेवला आणि म्हणाला, बाई हे माझ्या स्वतःच्या वस्तू आहेत. त्या पुडक्यामध्ये शिक्षिकेने उघडल्यावरती त्या पुडक्यामध्ये 2 हैदराबादी खड्यांच्या बांगड्या होत्या. त्यांच्या बांगड्यांचे 2 खडे पडलेले होते. तसंच त्यासोबत एक जुनी अत्तराची बाटली होती, तीव्र वास असलेली अत्तराची बाटली होती. शिक्षिकेने चटकन त्या बांगल्या हातावरती चढवल्या आणि अत्तर मनगटावर हसलं. जी मुलं हसत होती त्यांना दाखवत शिक्षिका म्हणाल्या, बघा किती छान सुगंध येत आहे. आणि शिक्षिकेच्या या बोलण्यावर त्या मुलांना हो म्हणावंच लागलं आणि त्यामुळे प्रीतमचा चेहरा उजळला.